प्लास्टिक मुक्त सावंतवाडी करण्याच्या दृष्टिकोनातून सावंतवाडी नगरपालिकेतर्फे शुक्रवारी व्यापाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला सावंतवाडीतले सर्व व्यापारी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशव्या न वापरता त्याऐवजी कागदी पिशव्या आणि जाड प्लास्टिकचे कंटेनर वापरावेत असं आवाहन केलं. व्यापाऱ्यांनी सुद्धा आपले प्रश्न पालिका प्रशासनासमोर मांडले. व्यापाऱ्यांनी विचारलेल्या शंका प्रश्नांचं पालिकेकडून निरसन करण्यात आलं. व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन साळगावकर यांनी यावेळी केलं. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका आनारोजीन लोबो उपस्थित होते. सावंतवाडीच्या व्यापारी महासंघाला धन्यवाद देतो की त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वतः या प्लास्टिकच्या संदर्भात बैठक बोलावून सांगितली आणि मोठ्या संख्येने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि प्लास्टिक निर्मूलनासाठी त्यांनी सहभाग दर्शवला आणि त्यांनी ह्या स्वच्छता अभियाना सक्रिय सहभाग दर्शवून पूर्ण पाठिंबा जाहीर केला. त्याबद्दल मी त्यांचं मनोगत शोधलं की सापडतं आणि हल्ली एक टीव्हीवरती ॲडव्हर्टाईज दाखवली जाते, त्यामध्ये असं म्हटलं जातं की बघण्याची पद्धत बदला हजार दिसतील, बरोबर ना? तर शोधल्यानंतर सापडतं असे अनेक पर्याय आम्ही या ठिकाणी दिलेत की जूट बॅग आहेत, कंटेनर आहेत, पूर्वीपासून कागदी पिशव्या वापरल्या होत्या, असे अनेक पर्याय आम्ही या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत आणि त्या पर्याय वापरल्यानंतर प्लास्टिक निर्मूलनासाठी खऱ्या अर्थानं मदत होईल असं मला वाटतं. आणि हे शहर एक सुंदर शहर आहे, स्वच्छ शहर आहे, ज्यामध्ये एक सुंदर असं मोती तलाव म्हणजे मोती लेक म्हणजे अनेक कोकण तळकोकणातल्या संपूर्ण कोकणामध्ये तळकोकणामध्ये सावंतवाडी शहरामध्ये हे मोती तलाव आहे आणि ते स्वच्छ असतं. अनेक लोक येथे येऊन कौतुक करतात, अनेक टुरिस्ट येऊन इथं थांबतात. आमचा प्रयत्न आहे की या शहरामध्ये समृद्धी आणि टुरिझमच्या माध्यमातून हे शहर विकसित व्हावं, इथलं व्यापार उद्दिमा वाढवा यासाठी जो प्रयत्न चालला आहे त्या प्रयत्नाला यश येईल आणि भविष्यामध्ये एक शैक्षणिक हब पण हे शहर झालेलं आहे. या शहरामध्ये अनेक शैक्षणिक संस्था वगैरे अनेक शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या आहेत, अनेक विद्यार्थी या शहरामध्ये येतील म्हणजे आर्थिक सुबत्ता या शहरामध्ये येण्यासाठी. आणि लक्ष्मी कुठे येते? ज्या ज्या शहर भागामध्ये ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथं लक्ष्मी येते. जर संपूर्ण शहर जर आपण स्वच्छ ठेवतो त्या शहरामध्ये पण लक्ष्मी येईल आणि संपूर्ण नागरिक ही समृद्धी होतील असं मी या ठिकाणी सांगतो आणि आव्हान करतो आहे की संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्याच्या आमच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन तुम्ही या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घ्या. सावंतवाडी हे सुंदर शहर आहे म्हणून त्याला सुंदरवाडी म्हटलं जातं आणि व्यापाऱ्यांची पण नैतिक जबाबदारी आहे की हे शहर कुठेतरी सुंदर राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे. आज देशव्यापी स्वच्छता मोहीम आहे, सावंतवाडी नगरपालिका यात सहभाग घेऊन ही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतं आणि बाहेरून आलेल्या टुरिस्ट पर्यटक हे सावंतवाडी बघितल्यानंतर स्वच्छ शहर म्हणून त्याच्याबद्दल कौतुक करून जात असतं आणि व्यापाऱ्यांनी जर ह्याच मोहिमेला स्वच्छता मोहिमेला जर सहकार्य केलं स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून तर आणखी सुंदर शहर होईल आणि पर्यटक जर आले तर त्याच्यातून सावंतवाडीचा व्यापार पण आणखी वाढणार आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचा पण त्याच्यातून फायदा आहे. त्यामुळे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजे आणि त्या भावनेतूनच आज आम्ही प्रत्येक व्यापाऱ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही प्लास्टिक वापरू नका, हे शहर स्वच्छ ठेवा. ही आपली नैतिक जबाबदारीतून प्रत्येक व्यापारी आज तयार झालेले आहे.